आज आपण पाहतोय की आज संध्याकाळी ठीक 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आज आपण देशोन्नतीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पूर्ण आढावा घेतलेला आहे, त्याचबरोबर विदर्भात देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा घेतला. आणि आज संध्याकाळी ठीक 5 वाजण्याच्या सुमारास आज या ठिकाणच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जवळपास महाराष्ट्रातील 288 जागेवरती निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक 20 तारखेला मतदान होणार आहे. आज आपण बघायला गेलं तर देशोन्नतीच्या माध्यमातून थोडक्यात आढावा सांगायचा झाला, विदर्भामध्ये शेतकरी नाराज आहे कारण विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही आहे. शेतकऱ्याला साहेब दिवाळीला कपडे घ्यायला पाहिजे नसतात, कर्ज आहे अंगावर, कर्ज माफ होत नाही. खरोखर म्हणजे या सरकारला कष्टकाराचा काही नाही पाहायला पाहिजे. भाव कमी असल्यामुळे येथील शेतकरी हा महायुतीच्या सरकारवरती पूर्णपणे नाराज आहे. त्यामुळे बहुतांश इथला शेतकरी हा महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता दिसत आहे. त्याचबरोबर आम्ही जो आढावा घेतला त्यानुसार एक महायुतीसाठी एक प्लस पॉइंट एक आहे की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा बहिणी या सध्या तरी महायुतीकडे त्यांचा कल दिसतो, कारण महिलांना जवळपास अगोदर बोनस अमाऊंट देखील म्हणजे पुढच्या महिन्याचा टप्पा देखील अगोदर देण्यात आला, त्यामुळे महिलांमध्ये खुशी दिसत आहे. महिलांची दिवाळी या ठिकाणी चांगली झाल्याचं आम्हाला सांगितलं. लाडकी बहीण भेटली वाटते तुम्हाला? भेटली, बीजेपीला. बघा, पैसे लाडक्या बहिणीनं भावाला अक्षरशः डोक्यावरती घेतलाय. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी महिलांसाठी आपला भाऊ महत्वाचा आहे, बरोबर आहे. पैसे दिले आम्ही त्यालाच, त्यामुळे याच्यावर एक कळतं की महायुतीला तो प्लस पॉइंट आहे. बघायला गेलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहतोय तर चिखली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी श्वेता महाले यांची सीट येण्याची चान्सेस जास्त आहेत, कारण श्वेता महालेला वेळ जरी कमी भेटला तर श्वेता महालेनं त्या ठिकाणी बरंच काम केल्याचं नागरिकांनी बोलून दाखवलं. आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये पाहिलं, अमरावतीमध्ये वरुड मोर्शी या मतदारसंघामध्ये महायुती मध्ये 2 उमेदवार आहेत. त्या ठिकाणी भाजपाचा 1 उमेदवार आहे तर अजित पवार गटांचा देखील 1 उमेदवार आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठंतरी मत विभाजन होण्याची शक्यता दिसत. अकोल्यामध्ये बघायला गेलं तर भाजपाला या ठिकाणी चांगले दिवस दिसतात. या ठिकाणचे रणधीर सावरकर 2 वेळा आमदार राहिले आहेत, पण आता 3र्यांदा देखील त्यांची आमदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणधीर भाऊ सावरकर भाजप जनताचा सध्या रणधीर भाऊचं पळ. रणजित भाऊ सावरकरने मंदिर बांधले, लाडक्या बहिणीला पैसे दिले, त्यामुळे आम्हाला रणजित भाऊ सावरकर हेच आमची पसंती. कारण या ठिकाणचा जनतेचा कल आम्ही जेव्हा बऱ्याच ठिकाणी पब्लिक ओपिनियन घेतलं त्याच्यावर एक गोष्ट कळाली की अकोल्यामध्ये रणधीर सावरकर यांना लोक पसंती देताना दिसले आहेत. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात देखील पाहिलं, नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर या विधानसभा क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर शिंदे गटाचे बाबूराव पाटील कोहळीकर यांना जनता कुठेतरी पसंती देताना दिसली आहे. युतीचे आपले बाबूराव कोळीकर साहेब जे आहेत त्यांनी पद नसताना सुद्धा आपल्या एरियामध्ये भरपूर कामं केली. कुठला उमेदवार यायला पाहिजे असं वाटत? कोळीकर, बाबूराव पाटील कोळीकर साहेब. काय विशेष? सर्वसामान्याचा नेता आहे साहेब. कुठल्या उमेदवाराला पसंती आपली? गेलं तेथं कोळीकर साहेबाचं नाव आहे, त्यामुळं आता हदगाव तालुक्यात एकच नाव आता आला बाबूराव, आता आला बाबूराव. आली बाबूराव, आली बाबूराव कोळीकर साहेब. सर्वसामान्याचा नेता म्हणून बाबूराव कोळीकर साहेब. बाबूराव कदम कोळीकर साहेब. आला बाबूराव, गेला माधवराव. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील शिवसेना, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये चुरस आहे. भोकर मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर अशोकराव चव्हाण यांची जी मुलगी आहे तिला कुठेतरी पसंती देतानाच चित्र आता पाहायला मिळत आहे. चौरंगी लढत आहे तुमची पसंती? काय नाही साहेब, अशोकराव चव्हाण विकास भोकर तालुक्याचा खूपच केला, चल आम्हाला काय देणे नाही, आम्ही अशोकराव मतदान करणार. जेवढं अशोकराव चव्हाण केलंय पक्ष कोणताही राहू द्या, त्याच्या एवढं काम कोणी करत नाही. त्याला पाहायला गेलं तर अशोकराव चव्हाणांना लोक पसंती देत आहेत, कारण अशोकराव चव्हाण यांचा हा फार पूर्वीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे कुठेतरी मतदार वर्ग त्यांच्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त तिरंगी लढत जरी असेल तर वंचितची हवा त्या ठिकाणी नाही आहे. मनसेचा उमेदवार असेल तरी मनसेबद्दल देखील त्या ठिकाणी जनता बोलून दाखवत नाही, पण काँग्रेस किंवा भाजपा असं चित्र त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याचबरोबर इतरही भागामध्ये महाराष्ट्रभरातील सांगायला गेलं तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकरी हे मात्र या सरकारवरती नाराज असल्याचं चित्र दिसून आलं आहे. आपण पाहूया की आता एक 20 तारखेला जो मतदान आहे त्या मतदानामध्ये नक्की मतपेट्यात जनता कुणाला कौल देते. त्याचबरोबर आम्ही एका
या ठिकाणच्या मतदाराने सांगितलं होतं की 19 रात्र ही वैराची रात्र आहे. 19 तारखेच्या रात्री काय होईल काय नाही कुठे सगळं रात्री होते रात्री होणारच आहे. त्यामुळे 19 रात्री देखील बरंच मत कन्वर्ट होऊ शकतं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल देशसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.